नेरुळ सेक्टर 48 येथील होल्डिंग पॉइंटमधून मोठ्या प्रमाणात किडे नागरी वसाहतींकडे येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराहटीचं वातावरण पसरलं आहे. हे किडे खाडीतून झाडांवर आणि झाडांवरून लटकत असलेले किडे वाहनांवर तसेच नागरिकांच्या अंगावर पडत असून त्यामुळे त्वचेला खास उठत असल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले आहेत. ये खुजली आ रहा है और पब्लिक के पूरे रोड के ऊपर आ रहा है. ये सबको तकलीफ हो रहा है ज्यादा. ये बहुत ज्यादा है. पहले दो दिन कम था, आज तीसरा दिन बहुत ज्यादा है कीड़ा. झाडावरून ते अंगावर पडतात किडे, त्यामुळे जरा कामात थोडासा अडथळा निर्माण होतो. हायजेनिक यायला थोडासा प्रॉब्लेम होतो कारण आपण तिथे मच्छर वगैरे पडतात. जे खाडीमध्ये जे आळ्या पडतात झाडे आहेत ना, त्याच्यावर ते पडलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून हे किडे खाडीतून नागरी वसाहतींकडे येत आहेत. गुरुवार 10 ऑक्टोबर रोजी हे किडे मोठ्या प्रमाणात आल्यामुळे अखेर अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या फवाऱ्याने हे किडे घालवण्याचा प्रयत्न केला, मात्र किड्यांचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचं नागरिकांनी सांगितलं. आम्हाला अग्निशमन दल नेरूळ येथे कॉल आल्यानंतर आम्ही त्वरित सेक्टर 48 येथे त्वरित आलं आणि बघितलं तर किड्यांचे झुलके झुलके असे लटकत होते मँग्रोजच्या झाडांना. तर माणसं थांबायला लागली, त्यांच्या अंगाला किडे चावायला लागले आणि गांधीबिंदी यायला लागले. ते म्हणते याच्यात फार जळजळ होतो आहे. तर आम्ही पाण्याचा फवारा मारून त्या किड्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, पण झुळके जास्त असल्यामुळे किड्या जास्त असल्यामुळे आम्ही पाणी भरपूर मारला. नंतर उद्यान विभागाचे अधिकारी येऊन त्यांनी गाडी बोलवून आम्ही त्या झाडाच्या फांद्या तोडतोड केल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे किडे रस्त्यावर कसे आले याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर खाडीतील खारफुटी सुकून गेल्यामुळे हिरव्या पानांच्या शोधात हे किडे रस्त्यालगतच्या झाडांवर येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. ते मँग्रोवचं काहीतरी आहे, मँग्रोवची पत्ते म्हणते जरा खराब झाले, त्याच्यावर झाले ते. त्यांना खायला काय नाही म्हणते इकडे आले. बरं, महापालिकेने या किड्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.